हे नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे चैतन्य डान्सर। आज पण एक असं सांगणार आहे ना की जे आपल्यात घडतं, मीन्स एखाद्या रिलेशनशिपमध्ये घडतं, ज्यांना लव भेटत नाही अशाबद्दल सांगणार आहे मी। ऐका, खरं बोलू तर लोगो की बात नाही आहे, एक किस्सा आहे आपणो का। आता तुम्ही म्हणसाल काय किस्सा आहे, तर ऐका। एक कपल्स होते, त्या दोघांचं ना ब्रेकअप झालं। तर त्या मुलीने ना त्याला मोबाईल नंबर, फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळीकडून सगळ्या अकाउंटवर त्याला ना ब्लॉक केलं होतं। आणि त्याने ना सुरुवातीला पॅचअप करण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर शेवटी ना तिचं लग्नच झालं त्याच्यासोबत, नाही बरं का, दुसऱ्यासोबत। आणि तिचं लग्न वगैरे झालं हे कळल्यानंतर ना त्याने ना तिचा विषय सोडून दिला। आणि लग्न झाल्यानंतर तिने ना नवीन फेसबुकचं अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटवर तिने जुन्या मित्र मैत्रिणीला ऍड केलं। आणि ह्या अकाउंटवर मात्र त्याला ब्लॉक केलं नव्हतं। फेसबुकवर ना तिने नवऱ्यासोबतचे प्री वेडिंग, लग्न आणि बाहेर फिरायला गेलेले असंख्य फोटो तिने अपलोड केले होते। आणि माय स्वीट हबी, माय बेस्टी, माय केअरिंग हबी, माय लव ऑफ लाईफ, माय सोलमेट, पार्टनर इन क्राईम, असे ना अलग अलग प्रकारचे तिने कॅप्शन तिथे टाकले होते। सुरुवातीपासूनच तिला ना स्वतःच कौर कौतुक करायची ना खूप हौस होती। आणि दुर्लक्ष झाले की ती चिडचिड करायचीच, तेव्हा पण करायची ना आताही करायचीच। आणि ह्या मुलाने सुद्धा ना नातं नवीन नवीन असताना ना सगळं काय केलं, अगदी गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केला, सरप्राईज बर्थडे प्लॅन्स केले, तिला घेऊन बाहेर फिरायला गेला, तासन तास हातात हात घालून गप्पा मारल्या, रेस्टॉरंट मध्ये जेवण केलं, तिच्या चुकांवर पांघरून घातलं, त्याने ना सगळं काही केलं। पण किती दिवस, शेवटी ना माणसाला कंटाळा येतोच, नवलाई ओसरतेच, समोरचं फक्त ना एवढ्याच गोष्टीला प्रेम समजत असेल ना, आणि तसं नाही वागलं ना तर सतत नाराज होत असेल ना, तर करणार तरी काय। याच गोष्टीत वाद होऊन ना दोघातलं नातं तुटलेलं। अशीच अजून 2-3 वर्ष गेली आणि फेसबुकवर ना तिच्या बदलत्या पोस्ट पाहिल्या। जिंदगी किसी की मोहताज नहीं यार, हमसे मत पूछो कि कैसे टूटा मंदिर सपनों का। लोगों की बात नहीं है ये किस्सा है अपनों का। आणि ना कॉमन फ्रेंड्स कडून ना सुरू असलेले तिचे वाद आहेत ना त्याला कळाले। आणि तिने ना एक दिवस स्वतःहून त्याला SMS केला मेसेंजरवर, आणि SMS करून ना तिने ना मनातली जी गोष्ट होती ना सर्व शेअर केली त्याच्यासोबत। आणि त्याला ना आश्चर्य आणि वाईट दोन्ही वाटलं। वाईट ह्याचं वाटलं की 5-6 वर्ष झाली तरी ती तशीच आहे, अजून बदलली सुद्धा नाही। तिचं चिडचिड करणं, तिचं रागवणं, ती अजून पण तशीच। आयुष्यात जे काय घडलं ना ती त्यातून शिकलीच नाही, काहीच शिकली नाही। समोर नवीन काही येताच हुरहुरू जाणे आणि मनासारखं काही घडलं नाही ना तर हिरमुसणे। एका क्षणी त्याला वाटलं की यार तिला ना मी समजावून सांगावं, पण नाही, त्याने तसं काहीच केलं नाहीये। कारण त्याने तसं करणं टाळलं, कारण त्याला कळलं की तिने नातं तोडून ना स्वतः दुसऱ्याच्या नात्यामध्ये ती गेली। त्या नात्यातील आनंद तिने जसा मनसोक्त उपभोगला, तसं त्यातील खडतर वाट तिने देखील चालली पाहिजे असं त्याला वाटलं। त्याला असं वाटलं की ती किती दिवस आपल्या प्रॉब्लेम्स कडून ती लांब पळणार आहे, कधीतरी तिला फेस करावं लागणारच आहे ना। यावेळी त्याने तिला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळीकडून ब्लॉक करून टाकलं। स्वतःच्या प्रश्नाची उत्तरे स्वतः तिला शोधता यावी म्हणून त्याने तसं केलं। आता मी हे सांगितलंय तुम्हाला काश कळलं असेल की का सांगितलंय म्हणून। आता जसं मी सांगितलंय, ही स्टोरी सांगितली, तसं तुम्ही वागा। जर तुम्ही काय ऐकलं ना ते स्वतःहून तुम्ही अनुभवा आणि कमेंटमध्ये कळवा की काय करायचं आहे तुम्हाला। तोपर्यंत तो।